महाराष्ट्र में एकनाथ शिंदे समूह को शिवसेना का नाम और धनुष्यबाण चुनाव चिन्ह मिलने के बाद जश्न मना रहा है। वरोरा तालुका की महिला कार्यकर्ताओं द्वारा कुनबी भवन में एक भव्य महिला मेलावा का आयोजन किया गया। इस अवसर पर विभिन्न महिलाओं की समस्याओं को सुनने के बाद संपर्क प्रमुख ने मुख्य रूप से बेरोजगारी, औद्योगिकीकरण, महिला स्व सहायता समूह के क्षेत्र में कार्य करने की मंशा व्यक्त की और आश्वासन दिया कि इन समस्याओं को महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तक पहुंचाया जाएगा। नंदगांवकर की नियुक्ति ने पूर्वी विदर्भ में शिव सैनिकों में एक नई भावना पैदा की और महिला सशक्तिकरण के लिए व्यापक कार्य करने का वादा किया है। मौजूदा महाराष्ट्र की राजनीति में शिवसेना प्रमुख और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने चाहे न्यायालय हो या जमीनी स्तर पर जीत हासिल करने से विदर्भ में शिवसैनिकों में खुशी का माहौल है, इसलिए हर स्तर पर समारोह का आयोजन कर शिवसेना अपनी ताकत बढ़ाने में जुटी है। यह कार्यक्रम संपर्क प्रमुख शुभांगी नानगांवकर एवं शिवसेना के जिला संयुक्त संपर्क प्रमुख बंडू हजारे एवं जिला प्रमुख नितिन मत्ते, महिला जिला प्रमुख योगिता लाड़ंगे की उपस्थिति में किया गया। इस मौके पर सैकड़ों की संख्या में महिला कार्यकर्ता व पदाधिकारी मौजूद रहे। भूमिपुत्रांना संधी ही मी सांगते म्हणून नाही आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यात सुद्धा जिथे कुठे उद्योग त्यांच्या ठिकाणी जिथे तयार झाले असतील, उद्योग म्हणजे हा एक हाताला काम, उदरनिर्वाहाचं साधन आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी जी गरज असते आपल्याला ती त्याच्यातनं मिळते आपल्याला। आणि हे सगळं करत असताना मी इथे जेव्हा येऊन बघितलं की तुम्ही आता जो तुमचा प्रश्न होता की इथे औद्योगिक आहे, आता इथल्या स्थानिक लेवलवरती भूमिपुत्रांना का डावललं गेलं, कशामुळे डावललं गेलं, या सगळ्यांची कारण मीमांशा मी आमचे जे आता प्रतिनिधी आहे योगिताताई आहेत, आपले मते भाऊ आहेत, आमचे सहसंपर्क प्रमुख जे माझ्याबरोबर काम करतात ते हजारे भाऊ आहेत, मी यांच्याबरोबर एकदा चर्चा करेन आणि मग याच्यानंतर जो काही तुमचा विषय आहे हा मी मार्गी लावण्याचा 100 तर नाही पण 200% प्रयत्न करेन। कसं आहे की जो उठाव झाला, जो एल्गार झाला मागील 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी, त्यानंतर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की हा माझ्याकडे की तुमच्याकडे की अजून कोणाकडे, पण आमचे लाडके मुख्यमंत्री जे आहेत त्यांना माहिती होतं हा एल्गार त्यांचा एकट्याचा नसून त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत की जे लाखोच्या संख्येने त्यांना सर्वसामान्य त्यांना मतदान करतं आणि ते निवडून येतात। खासदार हा 6 शक्यतो आहे की 6 आमदारांचा तो बॉस असतो, म्हणजे त्याला लाखोच्या प्रमाणामध्ये मतदान असतं। अशी जर मंडळी आमच्या सन्माननीय CM साहेबांबरोबर त्यावेळेस गेली तर ती काहीतरी विचार करूनच गेलेली असेल आणि तुझं लोकशाही जी आहे ती लोकांनी लोकांसाठी चालवलेली असते, जिकडे बहुमत असेल तिकडे ह्या गोष्टी मिळणारच होत्या, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही दुमत नाही। महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या हात बळकट कसे करता येईल मला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल। दुसरा प्रश्न असेल आरोग्याचा। आता मी इथे वरवऱ्यामध्ये आल्यापासून आमच्या योगिताताईंनी मला सांगितलं, त्या जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची आताच नियुक्ती झाली पण त्यांचं काम आधीपासून सुरू होतं, त्यांनी मला सांगितलं की ताई महिला काम करत असताना त्यांना कर्करोगासारखे आजार झाले, गर्भाशयाचे आजार झाले, गायनिक जे काही महिलांचे प्रॉब्लेम्स असतात त्याही एक महिला प्रतिनिधी या नात्याखाली त्या मला सांगू शकल्या, ते मीडियापुढे मी नाही बोलू शकत।